आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्स्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। अहमदनगर नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे नेवासा शेवगाव रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने मोटरसायकल आडवी लावून 2 लाख रुपयांची लूट केल्याची फिर्याद चालक हरिदया सोपान आहेर याने नेवासा पोलीस ठाण्यात दिली आहे। पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू केला आहे। महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक MH15PV2680 या वाहनाचा चालक लातूरहून नाशिककडे जात असताना नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील माऊली दूध संकलन केंद्राजवळ नेवासा शेवगाव मुख्य रस्त्यावर मंगळवारी दुपारी 3 सुमारास पिकअपला अज्ञात व्यक्तीने मोटरसायकल आडवी लावून पिकअप थांबवली। चालकाकडील रोख 2 लाख रुपये आणि ड्रायव्हिंग लायसन्स काढून घेऊन पलायन केले आहे। आरोपीला शोधण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत, पण खरोखरच ही लूट झाली आहे की लुटीचा बनाव निर्माण झाला आहे याचा तपास देखील पोलीस करत आहेत। गणेश मुळे, स्वानंद मीडिया, अहमदनगर। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।